तुझाच ऐक, नवीन कविता झाली झाली. हा, तुझे हसणे जणू शरदाचे चांदणे. वा 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 वा. तुझे हसणे जणू शरदाचे चांदणे, तुझे लाजणे जणू मोहरलेली स्पंदने. वा वा वा. तुझे असे हे फुलटॉस. कशी वाटली रे कविता? मस्त मस्त. क्या बात है यार. काय आवडलं तुला नेमकं? ते अखी कविता, अखी कविता सॉलिड आहे रे. क्या बात. त्यातल्या त्यात काहीतरी आवडलं असेल ना? त्यातल्या त्यात ते शरदचं चांदणं आणि आणि लिंबाचं झाड. लिंबाचं झाड. हा, असं काहीच नाहीये या कवितेत. अरे ऐकलं मी. अरे ऐकलंय काय? ऐकलंय त्यापेक्षा स्पष्ट सांग ना की नाही ऐकायची कविता. नाही रे, तसं तुम्हा लोकांना ना क्रिएटिव्हिटीची काही किंमत नाहीये. नाही ते मी इथे तुला कविता ऐकवतोय आणि तुझं सगळं लक्ष ते आप्पाच्या भाचीकडे. अरे लाजतोयस काय? ए अरे एवढीच आवडते तर जाऊन सांग ना स्पष्ट, नाही तर थांब मीच सांगतो. थांब हे नको. नाही थांब ना. थांब मीच बोलतो. अरे नको नाही. काय रोपं लावताय का? हो लावत होतो. मी पण करू मदत. हा धर, ये कर. हे बघ हे काय रे? लिंबाच्या झाडाचं काय माहितीये ना, ती काढल्यावर पण पिकतात. हो, त्यामुळे आधी काढायची गरज नाही. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय हाय. झाडं लावताय का? हो. मी पण करू मदत. हो, तुला पण आवड आहे का? हो, पण माझ्यापेक्षा त्याला आवड आहे या सगळ्याची. कोणाला? तो तिथे बसलाय ना, तो फुलटॉस. ए विष्णू, त्याला आवड आहे या सगळ्याची. शाळेत वृक्षदिंडीत वगैरे सगळ्यात पुढे असायचा तो. हो का? ए मग बोलव ना त्याला. ऍक्च्युली त्याची खूप इच्छा आहे पण लाजतोय तो बिचारा. झाडं लावायला? झाडांना नाही, तुम्हाला. ई त्यात काय लाजायचं? मी बोलवते त्याला. ए मी आलेच ग मानस. हो. नाही नको. अरे चल की. नाही नको कशाला? आवडत ना तुला? ते तो आव्या काय पण बोलतो ते. लाजतोस कशाला? आवडत तर आवडत. नाही म्हणजे ते. चल ना. ते मी काम करत होतो ना. ते हे ते कविता. तू कविता करतोस? नाही ते हे मी. कधी येतात याला फुलं? फुलं काय झालं? लिंबाचं झाड आहे ते. डोंट टेल मी ही कविता तू लिहिलीयस? हो, ते मी तिथं बसलेलो तर. तू कवी आहेस हेच माझ्यासाठी खूप शॉकिंग आहे. माझ्यासाठी पण. अरे काय सुंदर कविता आहे ही. ह्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की हा कवी असेल. कविता मनामध्ये असते, चेहऱ्यावर लिहिलेली नसते, मनात असते. काय काव्यात्मक बोलतोस रे तू. ए मुली ना, ए लवकर या. ही बघा कविता केली आहे, बघा लवकर. कशाला कशाला कशाला? ए म्हण ना प्लीज. घसा घसा बसलाय ना ते मगाशी. असं बसलेलो ते शरदाचं चांदणं. ती मस्त आहे. चांदणं. हा हा हा. कुठे लिहिले रे मी ती? ते लिंबाचं झाड त्याच्या बाजूला असेल बघ. ऐकव ना. हा हा. शरदचं चांदणं, रुपालीचं लाजणं. वा. शरदचं चांदणं,
रुपाली तर लाज ना कानात काहीतरी सांग ना. क्या बात आहे, क्या सॉलिड आहे. तुझं असं हसणं जसं तवर काहीतरी घासणं. क्या बात आहे, क्या बात आहे, सॉलिड. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तू मुंबईला कुठे असती दादरला? आणि काय ना, यायला जायला खूप बरं पडतं रे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय माहितीये, उत्कृष्ट जेवण मिळतं अगदी घरच्या सारखं. आणि खरं म्हणजे ना, हे अंधेरी बिंदेरी नाही रे जमत आपल्याला. अंधेरी गोरेगाव वगैरे कॉलेजला येण्यापेक्षा मी अलिबागहून आले असते, नाही का? आणि तुला दादरचं काय माहितीये का? एका वाक्यात उत्तर द्या असा प्रश्न आल्यावर तू काय करायचीस ग? कपरे मी नाही बोलणार, जा. नाही बोलणार, भारी वाटते. तूच बोल ना. मला नाही तुझ्यासारखं बोलता. कविता येते की कविता म्हण ना. कविता इथं कुठं? वही नाही आणली ना. मग काय झालं? एवढ्या सगळ्या कविता एका दिवसात कसं पाठवणार? एवढ्या कविता आहेत ना, सुचत नाही कुठली बोलू. सुतेल ती म्हण. बर. एकदा उभा होतो गाडीवर. काय उभा होतो एकदा गाडीवर. रात्री झाला होता उशीर. वा. तेव्हा कापला टोमॅटो, कापला कांदा. कापला टोमॅटो, कापला कांदा. क्या बात है. तुझ्याकडे बघून शब्द सुटत नाही, झालाय मोठा वांदा. माझ्या गाडीचं इंजिन होतो चांगलं, कंडिशन पण ओके. माझ्या गाडीचं इंजिन होतो चांगलं, कंडिशन पण ओके. गावांमधल्या मांजरींमागे फिरतात का हे बोके? काय वा, आज अगदी धार आली तुझ्या कवितांना. तू अत्तराची कुपी, मी तुझा फाया. तू अत्तराची कुपी, मी तुझा फाया. जरा जपून टाक मिरची, माझा हापराय जाईल वाया. आता तर पुस्तक छापतो मी, भुर्जीत गुंतलो मी, भांडणात झुंपलो मी. तुम्ही डॉक्टर आहात, कळलंच नाही मला. नाही म्हणजे ते काय झालं होतं की? खूप मोठे डॉक्टर आहे ते, एकदम मोठे. हाताला खूप गुण यायच्या, एकदम एकदम गुण यायच्या. हात लावला की पेशंट बरा. विष्णू थांब रे, सांगू देत मला. चल ना, लांबून लांबून पेशंट येतात याच्याकडे. मागे तर एकदा ना बस 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 हा हा बस भरून पेशंट आले होते. हात लावलं की पेशंट बरा. तसं नाही बस. आय एम सो सॉरी, आय मीन मी वाटेल तसं बोलले तुम्हाला. ठीक, वाटेल तसं बोललीस तू याला. एवढ्या मोठा डॉक्टर, तू वाटेल तसं बोललीस. बस. ऍक्च्युली मी पण MBBS ची स्टुडंट आहे. ग्रेट.